नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। डेडलाईन सुप्रसिद्ध आहे लक्ष्मीनारायण होंडा। शिवसेना नेत्यांनी केली विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी, मुख्यमंत्र्यांचं वेदणार लक्ष। वाढीव वीज बिलाबाबत सावंतवाडीत वीज वितरणला घेराव। वैभववाडीतील कोरोना लॅब अन्यत्र हलवा, मनसेनं केली मागणी। हेडलाईन सुप्रसिद्ध आहे लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजार, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू अॅग्रीमार्ट कुडाळ। सावंतवाडी कोरोनाचा धक्का सहन करत असतानाच वीज वितरण कंपनीनं सामान्य जनतेला वीज दर वाढीचा भला मोठा शॉक दिलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वितरण कंपनीच्या अभियंत्याला घेराव घातला आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शनं केली। आपणास लवकर न्याय मिळावा, अन्यथा ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करू, असा इशारा सुनील पेडणेकर, राजू बेग आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीला दिलाय। जर सर्वसाधारण मी दिवसाला 60 युनिट वापरतो, मी समजा 10 युनिट धरलो दिवसाला, तरी माझं 300 युनिट होतं। आणि मी काय केलं, आजचं युनिट लिहून ठेवलं, आम्ही पूर्ण वापरलं, दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला परत ते चेक केलं। नाही, कमर्शियल आहे ते घरातलं कमर्शियल कसं 1100 रुपया बरोबर। बघा, तुम्ही जे म्हणता ना 8000 भरले, तुमच्या 8000 भरलेले इथे वजा झालेले 7000 होते। सगळ्यांचे कमी होतील, तुमच्या एकट्याचं यांचं असं वय। कोरोनाच्या शॉक नंतर सर्वसामान्य नागरिक हे तळफळतच असताना महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। कुठल्याही प्रकारचं रिडिंग न घेता दुपटीचं तिपटीचं बिल आज सामान्य ग्राहकांना दिलेलं आहे आणि वारंवार सामान्य ग्राहकांचा आक्रोश आपण सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून हा मायबाप सरकारपर्यंत पोहोचत आहोत। आपल्यासोबत काही सावंतवाडीतली जागृत असलेली नागरिक आणि सभ्य मंडळी या ठिकाणी जमलेली आहे। आज त्यांनी जेई यांना घेराव घातला आणि आपलं म्हणणं, आपलं गाऱ्हाणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। नेमकं आपलं गाऱ्हाणं ऐकून त्यांच्या पदरात काय पडलेलं आहे, आपल्यासोबत सुनील पेडणेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की पेडणेकर सर, काय नेमकी तुमची वीजबिलाची समस्या आहे आणि आपल्याला काय आश्वासन दिलं गेलं? सुरुवातीला मी लाईव्ह सिंधुदुर्गचं अभिनंदन करतोय। ह्या प्रश्नाला त्यांनी कुठेतरी आज आवाज उठवला आहे आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। MSMEच्या बाबतीत म्हणायचं झालं, लॉकडाऊन काळात संपूर्ण यांची यंत्रणा ही बंद होती, कारण दुकानं बंद, सगळे कारखाने बंद, लघुउद्योग बंद आणि विजेचं प्रमाण कमी झाल्यामुळे यांच्या यंत्रणेवर जो परिणाम झाला, त्याचा परिणाम आपल्याकडे जे मीटर बसवले, मला वाटतं एकही मीटर ते त्यांना बसवले पाहिजे, ज्या कंपनीचे बसवले ते कंपनीचे बसवले नाहीत। मुळात भ्रष्टाचार आहे तो मीटरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे ह्यांच्या ज्यावेळी लाईट्स यांच्या कमी झाल्या, पॉवर कमी झाल्या आणि परत ज्यावेळी ॲक्टिव्हिटी झाल्या, त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्या मीटर्समध्ये फरक पडले आणि जे ते लोक म्हणतात तुम्ही घरात असल्यामुळे लाईट जास्त वापरली, मग दुप्पट वाढेल, तिप्पट वाढेल, 10 पट तुमचं रिडिंग कसं होतंय, 10 पट रिडिंग वाढल्यामुळे ही मीटर रिडिंग घेतलं नाही, बिलं कशी आली विदाउट रिडिंग? ज्या ठिकाणी अंदाजे मीटर घेत नाहीत पण ते रिडिंग दाखवत आहेत आपल्याकडचं, तर रिडिंग 10 पट वाढलंय। आता आम्ही जर घरात होतो तो दुप्पट वाढेल, तिप्पट वाढेल, आता जर नवीन बल्ब आलेत त्याला कमी युनिटच्या आता बल्ब वापरतो आम्ही, मग बिलं कमी झाली पाहिजेत, बिलं कमी होण्याऐवजी वाढत आहेत, याचा अर्थ यांच्या मशनरी ॲक्टिवेट नाही। ज्यावेळी संपूर्ण लाईट बंद झाल्या त्यावेळी यांच्या मशनीमध्ये फॉल्ट झाला आणि त्याचा परिणाम ISI मार्कचे जे 20 मीटर बसवले पाहिजे होते ते आणि बसवले नाहीत, त्याच्यामुळे ह्या टेक्निकल फॉल्टचा परिणाम हा संपूर्ण ग्राहकांना भोगावा लागतोय। दुसरा मुद्दा आहे तो यांनी आता बिलामध्ये कबूलच केलं आहे की GST हा 12% आहे ह्या जिल्ह्यात, त्यांनी तो 16% लावला, कसं काय ते कबूल करताय, कबूल टेक्निकल प्रॉब्लेम आहे। आम्ही कार्यकारी अभियंत्याला इथे बोलवतो, तुम्ही निवेदन द्या आणि कार्यकारी अभियंत्यासमोर तो आपण क्लिअर करूया। आज आपण भेट घेतली, नेमक्या भेटीनंतर त्यांनी आपल्याला फक्त अभियंता भेटतील एवढंच आश्वासन दिलंय? त्यांनी म्हणाले माझ्याकडे काही अधिकार नसल्यामुळे हे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते कार्यकारी अभियंता सोडू शकतील, त्याचे अधिकार मला नाही।
समजा आता त्यांनी आपली समस्या नाही सोडवली तर पुढचं आपलं काय कार्यक्रम काय? सामुदायिकरित्या ग्राहक मंचाकडे दाद मागणे हा याचा पर्याय. दुसरा मुद्दा आहे, एकदा GST लागू केला तर इतर कुठलाही टॅक्स घेता येत नाही. बरोबर. तरी असताना यांनी बघा, यांनी 2-3 प्रकारचे टॅक्स लावले. म्हणजे गेली जवळजवळ GST लागू झाल्यापासून आजपर्यंत MSME ग्राहकांना लुटतंय, याचा जिवंत पुरावा आहे. एकदा GST लागू झाला, GST नंतर कुठलाही कर तुम्हाला घेता येत नाही. मग हे कर तुम्ही आतापर्यंत घेत नाही, वाहन कार वगैरे तुम्ही रिफंड केले पाहिजेत. जर तुम्ही जे बेकायदेशीरपणे घेतले असं रिफंड केले पाहिजे. ही MSEBची लुटमार आहे. ग्राहकाने यांनी GST लागू झाल्यापासून आजपर्यंत कसं लुटलंय याचा हा पुरावा आहे. धन्यवाद पेडणेकर सर. आपल्यासोबत राजू बेग सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. नेमकं बेग साहेबांना काय म्हणायचं आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मी स्वागत करतो. बोला बेग साहेब. सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की सर्वसामान्य जनतेच्या भावना आपण जाणून या ठिकाणी सरकारपर्यंत आमच्या भावना पोचतील असा हे उपक्रम आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. माझं एवढंच म्हणणं आहे की मी स्वतः एक ह्या कंपनीचा ग्राहक आहे आणि मी मेचं बिल जूनमध्ये भरलं असताना मला फक्त आता त्यांनी जूनचं बिल 7,590 रुपये दिलेले आहेत. परंतु माझं एक महिन्याचं बिल, मला वाटतं माझं वर्षाचं बिल जवळजवळ 5-6 हजार असतं मागचं ॲव्हरेज बघितल्यानंतर. तरी एक महिन्याचं बिल 7,590 रुपये आल्यानंतर मी चौकशी केली तर ते म्हणतात नाही तुमचं लॉकडाऊनमधलं बिल आहे. अहो मी म्हटलं माझ्यासारख्याला तुम्ही असं उत्तर देतात तर सर्वसामान्य जनतेला का उत्तर देणार. आणि प्रत्येकाच्या बिलामध्ये मगाशी पेडणेकर बोलले तसं 16% GST, शिराकार, वीज चोरी हे ते अनेक भार लावून सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचं काम ही कंपनी करत आहे. त्यासाठी मी जनतेला आवाहन करेन की कोणीही बिल भरू नये. आणि ह्या डिपार्टमेंटचे लोक जर लाईट तोडायला आली तर त्यांना लाईट तोडायला आल्यानंतर काय परिणाम आपण निर्णय घेऊ. पेडणेकर म्हणाले तसं आपण तक्रार मंचकडे फाईल ग्राहक मंचाकडे फाईल सूट केल्याशिवाय याला काही न्याय मिळणार नाही आहे. आणि नागरिकांनी एकजुटीने यांना समोर गेलं पाहिजे, यांची हुकुमशाही मोडून काढली पाहिजे, तरच या सरकारला जाग येईल. हे सरकार जे कोण बसलं आहे ते सर्वसामान्य नागरिकांना लुटण्यासाठी बसलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. सरकार हे सामान्य नागरिकांचे कंबरड मोडत आहे, सरकार हे सामान्य नागरिकांना लुटतंय असा थेट आरोप राजू बेग यांनी केलेला आहे. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर नेमकी तुमची काय समस्या आहे? सर समस्या अशी आहे, मी आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो आपण इथे आल्याबद्दल आणि आमच्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेतल्याबद्दल. विषय असा आहे की आज MSEB 16% GST घेते आणि कुठच्या नियमानुसार घेते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 4% जे जातात कुठे, जे 4% वाढीव घेत आहेत ना ते कुठे जातात असं वर्षानुवर्ष आमच्याने घेत आले. म्हणजे त्यांनी आमची पहिली मुलाची फसवणूक केली. दुसरी गोष्ट जर आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आणि त्याच्याबरोबर आमचे 7 युनिट दिवसाला आम्ही वापरतो, समजा आम्ही 10 युनिट पकडतो ते आमचं 300 युनिट होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की नाही तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरी होता त्यामुळे तुमचं 150 युनिट वाढलं, 125 युनिट वाढलं, 200 युनिट तुमचं वाढले, त्यामुळे तुम्ही जर सरासरी 300 युनिट वापरा होता त्या आता तुमचं 450 युनिट झाले, त्यामुळे तुम्हाला लाईट बिल वाढीव आलं. त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट अशी की ज्या GST घेतल्यानंतर बाकीचे जे कर आहेत हे कर त्यांना घेता येत नाही, ते स्वतः कर घेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नव्हे तर सगळ्यांचीच त्यांनी म्हणजे अशी अडवणूक केली आहे की बिल भरा नाही तर मग आहे, बिल भरा नाही तर आहे, आपण काय करायचं साहेब, कुठून पैसे भरायचे. या लॉकडाऊनमध्ये इथे पोटं भरण्याची मुश्किल आहे. मला स्वतःला 22,000 रुपये बिल आलं आहे, 4 महिन्याचं बिल मला 22,000 आलं आहे. माझं सर्वसामान्य बिल आहे जवळजवळ 2,650 रुपये. बघा हे बघा 2,650 रुपये असं मला बिल येतं आहे. हे बघा हे मला 2,600 किंवा 3,000 असं मला बिल येतं आहे. पण आज 22,000 रुपये बिल आणि मी काय करणार आम्ही. आणि इथे बघा ह्याने ह्याच्यामध्ये वाढवून दिलं आहे आम्हाला. युनिट आमचं जे आहे हे इथे 341 युनिट होतं, मेमध्ये त्यांनी डायरेक्ट 433 दाखवलं, 481 दाखवलं, असं युनिट आमचं वाढत गेलं अंदाजे. आणि आता आम्ही 2,000 युनिट लावून पोचलो. मग थोडे भरा, काय थोडे भरा, पैसे आणायचे कुठून भरायचे लोकांनी? हां म्हणजे ही MSEBची हा जो काय अन्याय लोकांवर करतायत हा नाही कुठे थांबवला पाहिजे. आणि लुटालूट ते करतात यांनी लोकांची आधी वीज बिलं आहेत माफ केली पाहिजे. ही माझी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विजयंती म्हणून माझी मागणी आहे. काय ही त्यांनी माफ केली पाहिजे MSEBने. आज सर्वसामान्यांचं जीणं हैराण केलेलं आहे.
आपली मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे आज दिलेली आहे. त्यांना आश्वासन फक्त मिळालं आहे, आश्वासन फक्त मिळालं आहे. आपण पुन्हा एकदा पेडणेकरांकडे जाऊया आणि पुढचं जे पाऊल आहे पेडणेकरांचं किंवा ग्राहक मंचाचं, जर तिथे न्याय उशिरा मिळतो असा सर्वसामान्य लोकांचा कायमचा अनुभव आहे की ग्राहक मंचाकडे गेल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर तात्काळ न्याय मिळत नाही. पण त्याही अगोदर अनेक असे विषय आहेत जे पेडणेकरांनी वारंवार आपल्या सावंतवाडी शहरासाठी घेतलेले आहेत. तर पुढचं जे पाऊल आहे ते पेडणेकरांचं काय असेल आपण बोलूया सुनील पेडणेकरांशी. मुळात परवा कार्यकारी अभियंता सावंतवाडीमध्ये येत आहेत आणि कार्यकारी अभियंत्याने काय अधिकार आहेत, त्या अधिकारात हा प्रश्न सुटेल का, हा आमचा पहिला प्राथमिक प्रयत्न राहील. आणि कार्यकारी अभियंत्याकडे आम्ही टेक्निकल माणसं उभी करणार की तुमच्या मशिनरी ह्या पहिला चेक करा. तुम्ही सांगताय मीटर चेक करा, मीटरचा फॉल्ट ह्या मशिनरी फॉल्ट असेल दिसणार नाही. पहिला तुमच्या मशीन चेक करा की लॉकडाऊन काळात तुम्ही जर सगळा धंदा व्यवसाय बंद झाल्यामुळे लाईटवरचा जो परिणाम झाला, त्या मशीनवर जो परिणाम झाला, त्याचा आम्हाला रिपोर्ट द्या की या मशिनरी ऍक्टिव्हेट व्यवस्थित झालेल्या आहेत, त्याचा काही परिणाम तुमच्या लाईट बिल बिलावर किंवा रिन्यूवल झाला नाही, याचा पहिला आम्हाला अहवाल द्या. तो अहवाल तुमचा जर पॉझिटिव्ह असेल तर मग पुढचे तुमच्या विषय मांडू, ही भूमिका आहे. दुसरं, काही लोकांची थकीत बिलं दाखवली जी बिलं त्यांनी ऑनलाईन भरलेली होती, ऑनलाईन बिलं भरलेली असताना मग थकीत दाखवलेली आहे आणि मग त्याच्यावरचं व्याज पण दाखवलेलं आहे, हा मंगळकार पण आहे. दुसरं, प्रिंटिंग बिल आणि ऑनलाईन बिल यामध्ये तफावत आहे. जर प्रिंटिंग बिलमध्ये तफावत आणि जर हे असेल तर यांचा मोंगळ कारभार आज जनतेच्या समोर आला आहे. मी सावंतवाडीच्या ग्राहकांना, जिल्ह्याच्या ग्राहकांना आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की कोणीही वीज बोलू नका, कारण हे रिफंड जे आम्हाला द्यायचे आहेत, त्यांनी 16% आमच्याकडे GST घेतला, मग 4% जो आमच्या पैसा तुम्ही रिटर्न घेतला तो रिफंड करा आणि रिफंड्समधून ही बिलं तुम्ही भरून घ्या. आम्ही भरलेल्या, अगोदरच भरलेल्या बिलामधून तुम्ही रिफंड्स कट करा. आत्ताचं बिल आणि ऑनलाईन बिल, म्हणजे वितरणाकडून वितरित झालेलं बिल आणि ऑनलाईन बिल, या दोघं बिलांमध्ये तफावत आहे. अत्यंत गोंधळ आणि भोंगळ असा कारभार महावितरणाचा वर्षानुवर्षे तसाच चालत आहे आणि याच्यात पिडूनक होते आहे ती तुमच्या, माझ्या आणि पेडणेकरांसारख्या सामान्य ग्राहकांची. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतिकसह सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ. मराठा आरमारचे प्रतीक असलेल्या देवगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ल्याची नुकतीच पडझड झाली होती. या पडझडीची नुकतीच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पाहणी केली. किल्ल्यावर वाढणारी झाडे ही ऐतिहासिक ठेव्याला हानी पोहोचवत आहेत, याची तात्काळ पुरातत्व विभागाकडून तोड करण्यात यावी. या किल्ल्यांच्या तटबंदीची दुरुस्ती होणं आवश्यक आहे, यासाठी पुरातत्व खात्याकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणं आवश्यक आहे. यासाठी खासदार विनायक राऊत राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार आहेत. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, अॅडव्होकेट प्रसाद करंदीकर, जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार, संतोष साटम, विभाग प्रमुख संदीप डोळकर, शाखा प्रमुख सुरेंद्र साकवेकर, दामाजी पाटील, सिद्धेश डोंगरे, सचिन खडपे, अवधूत पाटील, सुनील खडपे, सचिन पवार, सुनील जाधव, सलीम चौगुले आदी उपस्थित होते. किल्ल्याची तटबंदी कोसळल्याबद्दल ज्या वृत्तपत्रात तुमच्या चॅनलला ज्या बातम्या आल्या त्या आधारे सन्माननीय खासदार विनायक राऊत साहेब हे काल विजयदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी येणार होते, पण दिल्लीला अत्यंत तातडीच्या मीटिंग असल्यामुळे काल संध्याकाळी त्यांना दिल्लीला जावं लागलं. म्हणून त्यांनी जिल्ह्याचे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय पडते आणि मला त्यांनी आदेश दिले की विजयदुर्ग किल्ल्याच्या कोसळलेल्या तटबंदीची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा, आणि जेणेकरून आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचं किल्ल्यावरती असलेलं प्रेम आणि एकंदरीत हा ऐतिहासिक ठेवा जोपासण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी किल्ल्याच्या संवर्धनासाठी कराव्या लागतील त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी सकारात्मक आहेत आणि सन्माननीय खासदार विनायक राऊत साहेब यांनी त्याची दखल घेऊन आणि विजयदुर्ग किल्ला हे निश्चितच आपल्या सिंधुदुर्ग असेल महाराष्ट्रातील असलेल्या सर्व शिवप्रेमींचं एक आदराचं स्थान आहे आणि म्हणून याचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या पुरातन खात्याकडे आपण ह्या 2 दिवसामध्ये भेट घेणार असल्याचं सन्माननीय राऊत साहेब यांनी सांगितलं आणि निश्चितच आज ह्या
किल्ल्यांना संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच सन्माननीय खासदार विनायक राऊत हे निश्चितच केंद्र सरकारच्या पातळीवरती केंद्रीय पातळीवरती प्रयत्न करतील. आणि ह्या सिंधुदुर्गवासियांची जी अपेक्षा आहे, सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा आज विजयदुर्ग किल्ला असेल, ह्याची जी पडझड होते आहे, एकंदरीत ह्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या किल्ल्याचं संवर्धन होण्यासाठी जे जे प्रयत्न या ठिकाणी राज्यस्तरावरती करावे लागतील, केंद्र स्तरावरती करावे लागतील, ते करण्यासाठी निश्चित पाठपुरावा राऊतसाहेबांकडे केला जाईल. निश्चितच सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सुद्धा या विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त पैसे मिळण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी फक्त मागणी करून थांबणार नाही किंवा निवेदनं देऊन आम्ही थांबणार नाही, तर ही आमची या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि ह्या जबाबदारीच्या जाणीवेतून किंवा जबाबदारीच्या भावनेतून या किल्ल्याला लवकरात लवकर संवर्धनासाठी जास्तीत जास्त पैसे आणण्याचा राऊतसाहेबांनी प्रयत्न करतील. आणि राऊतसाहेबांनी तशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर पुरातन खात्याच्या लोकांशी चर्चा करून या किल्ल्यासाठी जास्तीत जास्त पैसे केंद्र सरकारला द्यायला आपण भाग पाडू. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या साथ अडकू नका. पाहत राहा कोकण समाज चॅनल, सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय. आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर वीडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर वीडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर वीडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ. होंडा, एसपी ऍग्रो इक्विपमेंट, फोकस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ऍग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ऍग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्यम नगर, कुडाळ. संपर्क 94-23-41-43, 90-11-39-76-63 आणि 72-63-83-99.
21. श्री विजय दुर्गा एग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडा मार्ग, स्टॉक इट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं, प्रोप्रायटर भिकाजी गणपत्ते, फोन नंबर 023-65-25-00-81 आणि 25-01-68, मोबाईल नंबर 94-27-56-56 आणि 98-22-69-19-73, पत्ता साटेली भेडशी, तालुका तोडामार, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजार, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू अॅग्रीमार्ट, कुडाळ. गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची वैभववाडीत होणारी कोविड तपासणी लॅब अन्यत्र हलवावी अशी मागणी मनसेनं केली. या संदर्भात त्यांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिलंय. वैभववाडीतील नॉन कोविड रुग्णालय हे कसं रुग्णालय कोविड रुग्णालय होईल याचे प्रशासन इथे मोठ्या तयारीने उतरलेलं आहे. आज गणेश उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येणार आहे व करुळ घाटामध्ये त्यांचे स्वॅब घेऊन ते वैभवडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय इथे तपासणीला आणणार आहे. आज त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गरोदर मातांचा हे आहे तपासणी होते, तिथेच त्यांची डिलेवरी होते, त्याच्यामध्ये सर्पदंश झालेले शेतकरी तिकडे ॲडमिट असतात, इतर विविध आजाराने त्रस्त माणसं तिकडे येत असतात. अशा परिस्थितीत तेथील एक ऑपरेशन थिएटर वापर करून हा जो प्रादुर्भाव आहे हा कसा कोणत्या ना कोणत्या प्रकारे समजा जर त्या पेशंटला लागला किंवा कोणत्या ना त्या स्टाफमध्ये जर लागला तर हे मोठ्या प्रमाणात त्याची हे होतील, व्याप्ती वाढेल. आणि जर तसं जर व्याप्ती वाढली तर ती सांभाळताना इथल्या प्रशासनाला व इथल्या स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल. आजच्या घडीला आम्ही आज त्यांचे निवेदन दिलेलं आहे की हे जे तुम्ही टेस्ट लॅब सुरू केली आहे ती इतरत्र कुठे घ्यावी. जसं आज कणकवलीमध्ये रेस्ट हाऊसला घेतली कशी, तसंच वैभवडीतील रेस्ट हाऊस आहे तिथे ती घ्यावी, किंवा जेणेकरून तिथल्या कोणत्याही आजूबाजूच्या परिसरातील कोणाला त्रास त्याचा होणार नाही व त्याचा नागरिकांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. आज जे लॅब असिस्टंट तिकडे ठेवलेले आहेत तेच लॅब असिस्टंट तेच रिपोर्ट टेस्ट करत आहे आणि तेच रिपोर्ट टेस्ट करून झाल्यानंतर नंतर जनतेचे जे CBC रिपोर्ट आहे किंवा मलेरियाचे जे ब्लड टेस्ट आहे हे तेही दोन्ही प्रकार टेस्ट करत आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता येत नाही आणि कुठेतरी हा प्रादुर्भाव वाढू शकतो किंवा ह्याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. जर लागण तिथल्या देवना करून जर लागण त्या तिथल्या कर्मचाऱ्यांना झाली तर 14 दिवस हे रुग्णालय बंद राहील का? जर रुग्णालय तसं बंद राहणार असेल तर इथल्या जनतेला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागेल. आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर होत आहे. आज आम्ही डॉक्टरांना निवेदन दिलं आहे, डॉक्टरांचं त्यांच्याही मते त्यांना आपण ह्या गोष्टीमध्ये त्यांना हे नाही की त्यांचंही नाराजीचे सूर आहे. असं असताना जर त्यांच्यावर लादण्यात येत असेल ही खूप दुर्दैवी घटना आहे. त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावर उतरेल. जर ह्या 2 दिवसात त्यांनी जर त्याच्या हे इथलं इतरत्र त्यांनी घालवलं नाही तर आम्ही मोठा उद्रेक होतो, इथली स्थानिक जनता ही उद्रेकाला समोर येत आहे. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे लांजा तालुक्यातून जाणाऱ्या काजळी नदीला पूर आलाय. या पुराचं पाणी आंजणारी पुलानजीक असणाऱ्या दत्त मंदिरात सुमारे 6 फूट उंच घुसलं, त्यामुळे आसपासच्या किनारी भागातील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजार स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू अॅग्रीमार्ट कुडाळ। लॉकडाऊनमुळे गणेश मूर्तिकारांवर आर्थिक संकट ओढवलेलं असताना गोवा राज्यात सिंधुदुर्गमधील मूर्तिकारांच्या मूर्त्यांना प्रवेश मिळणार की नाही याची चिंता होती, मात्र सावंतवाडीचे तहसीलदार व पेडण्याचे उपजिल्हाधिकारी यांनी गणेश मूर्ती प्रवेशाला कोणतीही अट नसल्याचं सांगितलंय। चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। कोकणासह गोव्यात बाप्पाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। त्यात सिंधुदुर्गातील बांदा सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातून गोव्यातील पेडणे डिचोली भागात मोठ्या प्रमाणात मूर्त्या नेल्या जातात। मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यानं गोव्यात मूर्ती नेण्यास समस्या निर्माण झाली होती। मात्र या निर्णयामुळे ओंकार मूर्तिकला केंद्र पाडलोस केनिवाडाचे मूर्तिकार नाना परब यांनी बाप्पा पावल्याची भावना व्यक्त केली आहे। 1987 मध्ये ह्या गावात प्रथम शाळा उभी केली। 1987 मी सुरुवातीला जवळजवळ 10 ते 11 गणपती केले होते आणि आता माझ्याकडे जवळजवळ 125 ते 150 मूर्त्या होत्या। मूर्त्या इथे गावातले लोक आहेत ते जवळजवळ 2-3 तालुक्यात या दोडामार्ग सावंतवाडी किंवा वेंगुर्ला या तालुक्यात मूर्तीला मागणी आहे। तसेच भरपूर मागणी आम्हाला गोव्यात नाही मोठ्या मूर्त्या आणि चांगले गिराईक तिकडचे। ह्यावर्षी काय झालं, ह्यावर्षी गोव्यातल्या मूर्त्या आम्हाला कमी झाल्या, ऑर्डरच घेतली नाही पहिल्यापासून। का घेतली नाही तुम्ही ऑर्डर? ऑर्डर घेतली नाही म्हणजे ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिकडे समजा लॉकडाऊन असलं तर गाडी येण्या जाण्यासाठी मूर्ती नेण्यासाठी जर वाहतूक बंद असली तर आम्हाला थोडा संभ्रम झाला होता त्यावेळी, आणि त्यावेळी वाहतूक बंद होती त्याच्यामुळे आम्ही थोड्याशा ऑर्डरी सोडली आणि नंतर आम्हाला कळालं की आता ऑर्डरचा म्हणजे घ्यायला हरकत नव्हती। त्यावेळी ऑर्डरी आम्ही कॅन्सल केल्या होत्या त्याच्यामुळे त्या ऑर्डरी आम्हाला मिळू शकल्या नाही, त्याच्यामुळे आमचं यावर्षी मोठं नुकसान झालं। ही कला आमच्या वडील करायचे गणपतीपूर्वी, पण शाळा नव्हती। ज्यावेळी मी करता झालो त्यावेळी मी प्रथम सुरुवातीला शाळा घातली। आता आमची इथं एक शाळा आहे आणि आरोसला दुसरा भाऊ करतो। माझ्याबरोबर माझा मुलगा आहे, दोन पुतणे आहे आणि इतर इकडची माणसं घेऊन काम करतो। गोव्याचे सोडले तर तशा 125-150 पर्यंत हे आहे दरवर्षी। आता कोरोनाच्या ह्याच्यात आम्हाला हा फटका बसलेला नाही, त्यामुळे आता काय जशा मोठ्या काय लोकांना पण मोठ्या ह्यावर्षी काय झालं ह्यापेक्षा मोठ्या मूर्त्या होत्या, मातीच्या पण मूर्त्या ह्यावर्षी कमी झाल्या आहेत। आमच्या मातीच्या मूर्त्या आम्ही जास्त करत, आता लोकांना हलकी मूर्ती पाहिजे त्याच्यामुळे माणसं जवळ होता कमाने, त्याच्यामुळे लोकांनी बरेचशा बारीक मूर्त्या सांगितल्या, त्याच्यामुळे ह्याच्यात आम्हाला बराच फटका बसलेला। दोन्ही आहेत मातीच्या, काही लोकांना वजनाला हलकी पाहिजे त्यांना ऑर्डरप्रमाणे आम्ही दिलं आहे, पण मातीच्या मूर्त्या जवळजवळ निम्म्या मूर्त्या आम्ही मातीच्याच करतो। उर्वरित शाडू मिक्स आहे, प्युअर प्युअर किचन आहे। शासनाने काय सगळ्यांनाच ह्याचा फटका बसलेला आहे, सगळ्यात मूर्तिकारांची मागणी आहे काहीतरी शासनाने आम्हाला मदत करावी। ह्यावर्षी तर सगळे नुकसान, आम्ही गणपती थोडे पी ओ पीचे आणूनही मोठे गणपती बाहेर आहेत बघा ठेवतो, ते गणपती सगळे शिल्लक राहिलेले आणि पुन्हा लहान ऑर्डरी गव्हर्नमेंटमध्ये शासनाने कळवले मोठ्या मूर्त्या नको म्हणून, त्यावेळी लोकांनी लहान मूर्त्यांची मागणी केली, मग त्या मूर्त्या आणून आमचं आणखी नुकसान झालेलं आहे। त्या मूर्त्या ह्यावर्षी शिल्लक राहिल्या कारण का त्या मूर्त्यांना गिरायक ऑर्डर भेटली नाही, त्याच्यामुळे आणखी आम्ही छोट्या मूर्त्या आणल्या, मग डबल खर्च झाला आहे आम्हाला यावर्षी। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजार स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू अॅग्रीमार्ट कुडाळ।
पीडब्ल्यूडी खात्याचे सचिव जोशी यांनी शासकीय ठेकेदारांची गळचेपी करणारे काढलेले परिपत्रक स्थगित करून कायमस्वरूपी रद्द करावे अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीनं कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलं. गेले वर्षभर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बऱ्याच कॉन्ट्रॅक्टर्सची करोडो रुपयाची बिल आपल्याकडे पेंडिंग आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सर्व कार्यकारी अभियंता कणकवली कुडाळ कणकवली यांना भेटायला लक्षात राहायला दिलं होतं. गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 2000 कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्टरची बिलं संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडे पेंडिंग आहेत. त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि आम्ही मागणी केली आहे की लवकरात लवकर ही बिलं आम्हाला मिळावीत. कारण मार्च 2020 जी कॉन्ट्रॅक्टरची बिलं पेंडिंग होती जी मिळायची होती ती न मिळाल्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत आणि हे आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले जे काही कुटुंब आहेत जे काही लेबर्स आहेत जे कोण सप्लायर्स आहेत ते सगळे त्यांच्यामुळे त्यांच्याही वर आर्थिक परिस्थिती गंभीर त्यांची झालेली आहे आणि अशा परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टर आज ह्या घटनेत सापडल्यामुळे आम्ही आज कार्यकारी अभियंत्यांना विनंती केली की लवकरात लवकर आमची बिलं या चतुर्थीपूर्वी कॉन्ट्रॅक्टर्सला मिळावी. 30 जुलै रोजी माननीय सी पी जोशी सचिव महाराष्ट्र रस्ते आणि बांधकाम यांनी एक जी आर काढला. तो जी आर हा कॉन्ट्रॅक्टर्सच्या या संपूर्ण आयुष्य जीवनामध्ये त्यांची केवळ देण्या करणारा जो जी आर आहे असं आमचं मत आहे. कारण या जी आरच्या अंतर्गत त्यांनी फार कठीण अशा आणि अटी लादलेल्या आहेत की ज्यामुळे कॉन्ट्रॅक्टर यापुढे कामच करू शकणार नाही आहे. मुख्यतः कॉन्ट्रॅक्टर हा इंडस्ट्रीड कॉन्ट्रॅक्टर असताना देखील त्यांना पुन्हा एक्झिस्टिंग करायला सांगितलं आहे त्याचं कारण आम्हाला कळलेलं नाही आहे आणि म्हणूनच आणि हे एक्झिस्टिंग करताना ज्या प्रकारचे त्यांनी डॉक्युमेंट सादर करायला सांगितलेली आहे ही डॉक्युमेंट ही अन्यायकारक डॉक्युमेंट असल्यामुळे आम्ही या जी आरचा निषेध करतो आहे आणि हा जी आर जो आहे हा लवकरात लवकर रद्द करावा अशी आम्ही शासनाला विनंती केली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. शिवसेना नेत्यांनी केली विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी, मुख्यमंत्र्यांचं वेदणार लक्ष. वाढीव वीज बिलाबाबत सावंतवाडीत वीज वितरणला घेराव. वैभववाडीतील कोरोना लॅब अन्यत्र हलवा, मनसेनं केली मागणी. हेडलाईन्स सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिम्मत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाईट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाईट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सल डबल क्लच DCRL, फोर व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8007918984 आणि 9452526085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.
भविष्यात डॉक्टर इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट जेई एनडीए सारख्या परीक्षांसाठी पुणे मुंबई कोटा इथं कशाला जायचं? आता देशपातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी जेईई नीट एनडीए एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी जेईई नीट आयएएस फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, सीबीएसई आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य, नीट जेईई मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स, 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा, कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क प्रोफेसर राजाराम परब 93-25-01-74-58, श्री शुभम पारसेकर 84-12-86-38-80, 70-45-06-94-44, सौ अंकिता परब 86-68-11-08-82. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाइज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची, कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगी सह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचनाकार्यांची परवानगी. सर्व अत्याधुनिक सुख सोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन, 7 मिनिटांच्या अंतरावर मालवण न्यूटी बीच, 35 मिनिटांच्या अंतरावर वेंगुर्ला बीच, 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोलीपासून अगदी काही मिनिटांवर गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साइट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाइज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 82-75-77-43-99 आणि 93-56-93-50-09.